राज्यात सध्या अजित पवार हे पुन्हा एकदा मीरा बोरवणकरांच्या सनसनाटीत आरोपीमुळे चर्चेत आलेत। तर अजित पवारांनी पुण्यातील पोलिसांच्या जमिनीचा लिलाव करण्यासाठी दबाव आणला असा आरोप मीरा बोरवणकरांनी आपल्या मॅडम कमिशनर या पुस्तकातून केलाय। त्यात माझा काही संबंध नाही असं स्पष्टीकरणही अजित पवार यांच्याकडून देण्यात आलंय। मात्र तरीही अजित पवारांवरील आरोपांवर मीरा बोरवणकर या अद्याप ठाम आहेत। त्यामुळे हे प्रकरण नेमकं काय होतं आणि अजित पवारांचा यात रोल काय होता यावरच आता आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। तर याच बाबतीत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भाजप प्रवक्ते गणेश हाके जोडलेले आहेत। राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रवक्ते रुपाली पाटील ठोंबरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारी हे देखील आपल्यासोबत जोडले आहेत। या सर्वांचे न्यूज स्टेट महाराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत। मी पहिल्यांदा तर मीरा बोरवणकरांच्या पुस्तकात हा खळबळजनक आरोप झाला आणि त्यानंतर अशा राजकीय वर्तुळात मात्र आता चर्चांना उधाण आलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पुण्यातील जमिनीच्या हे प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेला, सरकारी जमीन बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न झाला असा आरोप आहे। तर पुण्याच्या पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटले, त्याचबरोबर आसपासच्या पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा आढावा घेतला। एक दिवस मला विभागीय आयुक्तांचा कॉल आला, त्यांनी सांगितलं पुण्याचे पालकमंत्री तुमच्याबद्दल विचारत आहेत, तुम्ही त्यांना एकदा भेटा। एरवडा पोलीस स्टेशनच्या जमिनी संदर्भात विषय असल्याचंही त्यावेळी मला सांगण्यात आलं। विभागीय कार्यालयात मी पालकमंत्र्यांची भेट घेतली, पालकमंत्र्यांकडे एरवडा पोलीस स्टेशनचा नकाशा होता। त्यांनी मला सांगितलं की या जमिनीचा लिलाव झालेला आहे, जास्त बोली लावणाऱ्यांसोबत मी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडावी। पालकमंत्र्यांना मी सांगितलं की एरवडा पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे, भविष्यात अशी जागा पुन्हा मिळणार नाही। मी आत्ताच आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला आहे, असं असताना सरकारी जमीन खासगी व्यक्तीला दिल्यास माझ्याकडे चुकीच्या नजरेने बघितलं जाईल, पण त्या मंत्र्याने माझं काहीही ऐकलं नाही आणि जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आग्रह धरला। पुण्यातील पोलिसांच्या जागेचा लिलाव पालकमंत्र्यांनी केला, जमीन हस्तांतर करण्याची प्रक्रिया पूर्ण करणाऱ्यांसंदर्भात मला त्यावेळच्या पालकमंत्र्यांनी सांगितलं, पण मी नकार दिल्यानंतर त्यांनी जागेचा नकाशा काचेच्या टेबलावर भिरकवला, असे आरोप मीरा बोरवणकरांनी आपल्या मॅडम कमिशनर या पुस्तकातून अजित पवार यांच्यावर लावलेले आहेत। मीरा बोरवणकर यांनी अजित पवार यांच्यावरती हे आरोप केलेले आहेत। जमिनीच्या लिलावासाठी अजित पवार यांनी येरवड्यातली प्राईम जमीन ही बिल्डरच्या घशात घातल्याचा आरोप यावेळी मीरा बोरवणकर यांनी केलेला आहे। आणि त्यामुळेच आता मॅडम कमिशनर मधून जे आरोप केले आहेत त्यामुळेच आता राजकीय वातावरणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे। कारण आता नुकत्याच काही दिवसांपूर्वी अजितदादा यांनी पुन्हा एकदा पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा पदभार स्वीकारलाय आणि त्यानंतर एकूणच हे सगळे आरोप आता मॅडम कमिशनर या पुस्तकातून मीरा बोरवणकर यांनी केलेले आहेत। आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते गणेश हाके जोडलेले आहेत। मी गणेशजी यांच्याकडे जाणार आहे। गणेशजी, मीरा बोरवणकर यांनी गंभीर आरोप केले आहेत अजित पवार यांच्यावरती, येरवड्यातील प्राईम जमीन हे बिल्डरच्या घशात घातल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला, यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? प्रतिक्रिया अशी आहे की खरं म्हणजे मीरा बोरवणकर यांनी जे आरोप केलेले आहेत ते एवढ्या उशिरा करण्याचं काही कारण नव्हतं। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर त्यांच्याकडे अशा पद्धतीचं दादांनी त्याच्या संदर्भात स्वतः खुलासा केलेला आहे, त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीची कुठल्याही पद्धतीची मी ती जागा देण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचं प्रेशर आणलेलं नव्हतं आणि पालकमंत्री म्हणून मला तशा पद्धतीच्या जमिनी वगैरे देण्याचे अधिकार असतच नाही। प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये त्यावेळेला तिथे जे बंड म्हणून जे विभागीय आयुक्त होते त्यांनी सुद्धा स्पष्टपणे, खरं म्हणजे हा जमीन देण्या घेण्याचा जो विषय असतो तो महसूल विभाग आणि त्याचे जे काही कमिशनर असतात, विभागीय आयुक्त असतात, त्यांच्या मार्फत हा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जातो कुठलीही सरकारची जमीन देण्या घेण्याच्या संदर्भामध्ये। तेव्हा प्रत्यक्ष ज्या वेळेला तिथे ते बंड म्हणून जे विभागीय आयुक्त होते त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये स्पष्टपणे खुलासा केलेला आहे की या प्रकरणामध्ये दादांचा कुठल्याही पद्धतीचा काही संबंध नाही, दादाने अशा स्वरूपाचं कुठल्याही पद्धतीचं प्रेशर जागेवर आणलेलं नव्हतं, म्हणजे जागेच्या संदर्भात आणलेलं नव्हतं। आणि त्यामुळं हा जो काही आरोप आहे मीरा बोरवणकरांचा, मला असं वाटतं की तो त्या आरोपामध्ये त्यांच्या तथ्य नाही। पुस्तक लिहिलं, पुस्तकामध्ये जेव्हा रिटायर सेवा अनेक अधिकारी आयएएसला अधिकारी जेव्हा सेवानिवृत्त होतात तेव्हा त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सुचतात त्यांना असा, आणि ते अशा पुस्तकातून लिहित असतात। त्याच्यात दोन उद्देश असू शकतात, एक तर त्या पुस्तकाचा त्याला मोठी पब्लिसिटी मिळावी, त्याचा खप वाढावा, हाही त्याच्यातला उद्देश असू शकतो। आणि मग त्या निमित्तानं आपण चर्चेत यावं, आपण किती प्रामाणिक अधिकारी आहोत
अशा पद्धतीचं सिद्ध करण्याचा सुद्धा त्यांचा उद्देश असू शकतो. म्हणजे एखाद्या राजकीय नेत्यांच्या संदर्भामध्ये बोलावं आणि त्यातून मग अशा स्वरूपाची प्रक्रिया त्यांनी सांगावी. मला असं वाटतं की हे काही जे काही आहे ते उशिरा सुचलेलं शहाणपण ज्याला म्हणतो ना आपण अशा प्रकारचा प्रकार आहे. जर त्यांना वाटत असत तर त्याच वेळेला त्यांनी अशा स्वरूपाचा आरोप करायला पाहिजे होता त्यांच्यावरती. आता सेवानिवृत्तीच्या नंतर अशा स्वरूपाचा आरोप करणं मला वाटतं की एखाद्या अधिकाऱ्याला एकतर मला वाटतं की एका फार जबाबदार पदावरती कमिशनर सारख्या पदावरती राहिलेल्या माणसानं अशा स्वरूपाचे आपल्या एखाद्या तत्कालीन एखाद्या राज्यकर्त्याच्यावरती असे आरोप करणे मला असं वाटतं उचित नाहीये. आणि वाटतं मीरा बोरुणकरने अशा प्रकारचे आरोप हे करणं हे योग्य नाही. जी गणेश आकेजी आपल्या सोबत ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे देखील आपल्या सोबत जोडलेले आहेत. पुन्हा एकदा तुमच्या दोघांचं स्वागत. जी मी आता किशोर तिवारी यांच्याकडे जाईल. त्या तुम्हाला या गणेश आकेंनी जे म्हटलंय त्यावर प्रतिक्रिया द्यायची. किशोर तिवारी जी बोला. महाराष्ट्रात स्वच्छ प्रशासन भ्रष्टाचार मुक्त सरकार देणाऱ्या भाजपचे प्रवक्ते गणेश हाके अजित पवारांनी पोलिसांसाठी जी जागा होती ती जागा एका बिल्डरला मातीमोल किमतीत दिली. या मीरा बोरवणकर यांच्या आरोपाचं असमर्थन करत नसताना त्यांनी त्या मीरा बोरवणकर हे चीफ पब्लिकसाठी पब्लिसिटीसाठी करत आहे एक गोष्ट. दुसरं त्यावेळेस त्या चूप काय राहिल्या ही दुसरी गोष्ट. मला एक सांगा, गृहमंत्री आज देवेंद्र फडणवीस आहे आणि मीरा बोरवणकर यांच्याबद्दल गणेश हाके यांना काहीही माहीत नाही. त्या स्वच्छ चारित्र्याच्या आहे आणि त्यांना फार गांभीर्याने महाराष्ट्रात घेतलं जाते आणि त्यांनी आरोप केले आहे. तर मला असं वाटलं होतं की देवेंद्र फडणवीस त्यांच्या भावी मुख्यमंत्री जे आहे होत आहेत अजित पवार यांच्यावरील आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केल्याच्या आरोपासाठी साधी चौकशी नेमतील. मात्र ते म्हणतात हे पुस्तक मी वाचलंच नाही. पुस्तक वर दररोज चर्चा होते, सगळ्या वृत्तपत्रात छापून येते, सगळ्या माध्यमांनी चर्चा घडवून आणली, बातमी येते आणि देवेंद्र फडणवीसला त्यांचाच गृह विभाग अप टू डेट करत नाही. गणेश हाके मी तुम्हाला सांगतो 3 एकर जागा पोलीस रहिवासासाठी राखी होती, ते आरक्षण कोणी काढलं तुम्हाला माहित नाही. आर आर पाटलांनी जे ताशेरे मारले ते तुम्ही पाहिले नाही. त्याच्यानंतर मीरा बोरवणकर यांनी यांच्या अधिकार क्षेत्रात केलं नव्हतं. यांच्या पूर्वीच त्याचं ऑक्शन करून आणलं होतं. त्याच्यानंतर ही केस हायकोर्टात गेली. हायकोर्टात गेल्यानंतर पोलीस विभागाचा अहवाल वेगळा होता, गृह विभागाचा अहवाल वेगळा होता. गणेश हाके तुम्ही आहे ना नक्कीच. किशोरजी आपला मुद्दा लक्षात आला. मी पुन्हा एकदा आता राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपालीताई पाटील ठोंबरे आणले. मी रुपालीताई यांच्याकडे जाणार आहे. गणेशजी आपल्याकडे येणार आहे आता, आपल्याला वेळ दिली जाईल. मी आता रुपाली पाटील यांच्याकडे जाणार आहे. तरी आता किशोर तिवारी यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत आणि खरं तर बोरवणकर या अद्याप आपल्या आरोपांवरती ठाम आहेत. त्या पत्रकार परिषद देखील घेणार आहेत. यावरती आपली काय प्रतिक्रिया? प्रथम राजकारण्यांनी ठरवावं की आपण कशावर बोलतोय आणि ते बोलत असताना आपल्याला त्याची माहिती आहे का नाही. ही जी काही जमीन आहे ही पोलिसां ही सरकारी जमीन पोलिसांसाठी पोलिसांच्या वसतिगृह किंवा काय त्यांचं पोलिसांचं जे प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी अलाउड केलेली होती. त्याच्यावर काही झालेलं नव्हतं. मग मीरा बोरवणकरांसारख्या आयुक्त पदाच्या जर आता रिटायर झाल्यानंतर म्हणत असतील की ही जमीन विकली, शासकीय जमीन अशी कुठे विकता येते का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मुळामध्ये काय झालंय, सरकारी कर्मचारी अधिकारी आयपीएस लेवलचा असू द्या नाहीतर पोलीस अधिकारी असू द्या, निवृत्त झाल्यानंतर सुद्धा आपल्याला प्रसिद्धीमध्ये राहणं किंवा त्यांची आयुष्याची दुसरी इनिंग सुरू त्यांना करायची असते. म्हणून तत्कालीन जेव्हा यांचा कालावधी कंप्लीट होतो त्यानंतर तुम्हाला कसं काय सुचतं, त्याच वेळी तुम्ही पदावर होता तर त्याच वेळी तुम्ही ही प्रेस घ्यायला पाहिजे होतं की नाही पोलिसांची जागा आहे आम्ही कशी देऊ शकू. आणि तो शासनाचा अधिकार आहे,
ती जर पोलिसांच्या वसतीला द्यायची नसेल आणि ती दुसरीकडे दुसऱ्या प्रोजेक्टला द्यायची असेल तर त्याच्यात गैर काय. हा त्याच्यात पोलिसांचा नकार असणं किंवा अभिप्राय नकारात्मक येणं, परंतु निर्णय तर शेवटी सरकार घेणार आहे. जमीन शासकीय, मात्र त्यावेळेसच्या पेपरातल्या बातम्याही त्याच सांगतायत. त्या पेपरातल्या बातम्या त्याच सांगतायत. मुळामध्ये सांगण्याचं हे एक लक्षात घ्या की मीरा बोरवणकर त्या पदावर आल्या, त्यांच्याकडं ते डिपार्टमेंट होतं, त्याच्या आधीच्या अधिकाऱ्याकडनं समजा ही कुणाच्या घशात घालायची आहे, कवडी मोल विकायची, मग त्या अधिकाऱ्यांकडनं करून घेता येत होतं ना. किंवा अधिकारीच बदलला नसता, मीरा बोरवणकर सारख्या लोकांना तिथं बोलवून तिथं कुठला राजकारणी असं म्हणणार आहे का आ बेल मुझे मार, हा बाबा तुम्ही करून द्या. मुळामध्ये सरकारी कामकाज कसं चालतं ना या सरकारी अधिकाऱ्यांनी शिकून घेतलं पाहिजे. परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी गलेलट्ट पगार घेतल्यानंतर, निवृत्त झाल्यानंतर जर तुम्ही प्रशासनावर किंवा तिथल्या तत्कालीन आत्ता असलेल्या मंत्र्यांवर आरोप करणार असेल तर त्याला कायद्याने कोणताही थारा राहत नाही. आणि मुळामध्ये कवडी मोल देण्याचा प्रश्न येतोच कुठे. शासकीय कुठल्याही प्रोजेक्टला देत असताना त्याचे अभिप्राय केले जातात आणि मंजुरी देऊन दिलं जातं, विकत दिली जात नाही. हे सगळ्यात मोठं स्पष्टीकरण सगळ्यांनी लक्षात घ्यावं. मी बोलू का? मी माझं म्हणजे तिवारी साहेबांनी जे आरोप केलेले आहेत, मला दोन गोष्टी तिवारी साहेबांना समजून सांगायचे. तिवारी साहेब, की आपणही आता खरं म्हणजे अनेक वर्ष सिनियर आपण म्हणजे सेनेतले नेते आहात, मला असं आपल्याला म्हणायचं आहे की अशा स्वरूपाच्या जमिनीचे व्यवहार कुठल्याही प्रकारचे करण्याचा अधिकार सरकार म्हणून त्या महसूल खात्याला असतो. विभागीय आयुक्त स्वतः बंड स्वतः असं सांगतायत की या प्रकरणाशी कोणताही संबंध अजितदादाचा नाही. अशा पद्धतीचं कुठल्याही पद्धतीचं प्रेशर अजितदादाने त्या या प्रकरणामध्ये आणलेलं नाही असं स्वतः विभागीय आयुक्त सांगतायत. दुसरी गोष्ट असं, तुम्ही मीरा बोरवणकरांच्या बद्दल फार कौतुक केलं. माझं म्हणणं असं आहे की दादांचा सुद्धा प्रशासकीय अनुभव इतका दांडगा आहे आणि दादा सुद्धा प्रशासनामध्ये एक स्पष्ट वक्ते, अत्यंत व्यवहाराने आणि कायद्याने काम करणारे नेते म्हणून सगळ्यांकडे प्रसिद्ध आहेत. असं असताना कोणतेही कायदा सोडून, नियमाला सोडून अशा स्वरूपाचा कुठलाही व्यवहार दादाकडून होणार नाही, दादा करणार नाही. गणेशजी, मात्र अजित पवार हे सध्या भाजपसोबत सत्तेमध्ये सहभागी आहेत. जर का अजित पवार हे आपल्या सोबत नसते तरी सुद्धा आपली भूमिका हीच असते का? नाही, निश्चितपणे. दोन गोष्टी आहेत की अजित दादांच्या बद्दलच आम्ही विरोधक जरी असलो होतो तेव्हा तरी दादांबद्दल आम्ही अशा पद्धतीचीच भूमिका, जे आहे ते आहे, ते नेते आहेत तसे आहे, नेते आहेत ते कुठल्याही पक्षात जरी राहिले तर आज आमच्या बरोबर आलेत म्हणून ह्या पद्धतीचा कौतुकच आहे. त्यांचा जसा एखाद्या मीरा बोरवणकरांच्या मीरा बोरवणकरांबद्दल तुम्ही सांगता की कुठच्या चरित्रवान आहे बोलताय की आता जरी तुम्ही सत्तेत नसते तर आम्ही त्यांच्याच बाजूने असतो, पण जेव्हा जेव्हा जमिनीचा जेव्हा किस्सा झालाय, जेव्हा वाद झालाय, तेव्हा भाजपनेच यावर सगळे आरोप केलेले आहेत. हे सगळे जे झालंय ते समोर आणलेले बघा. दादांनी आतापर्यंत ज्या कुठल्या गोष्टीमध्ये व्यवहार केलेले आहेत त्याच्या संदर्भामध्ये जेव्हा जेव्हा आम्हाला असं वाटलं तेव्हा आम्ही ते स्पष्टपणे त्यांच्यावरती आरोप केले. पण ज्या प्रकरणामध्ये, हे प्रकरणच असं आहे की जेणेकरून मीरा बोरवणकर हे विनाकारण त्या दादांना ह्याच्यामध्ये घेऊन सांगतायत की अहो हा व्यवहार दादाच्या कुठल्याही, दादा ते पालकमंत्री होते, ते काही महसूल मंत्री नव्हते, गृहमंत्री पण नव्हते, मला सांगा त्यांना कुठला अधिकार आहे आणि कशा पद्धतीने ते अशा पद्धतीचा गैरवापर करू शकतात. किशोर तिवारीजींना काहीतरी बोलायचंय, बोला तिवारीजी. नाही नाही, गणेश हाके हे अधिकृतपणे बोलत आहेत की मला कल्पना नाही. मात्र रुपाली पाटील यांना माझ्यासोबत अनेकदा यांनी त्यावेळेच्या एनसीबीची बाजू मांडली, ती चांगली प्रवक्ता आहे. मात्र मी तुम्हाला सांगतो की मीरा बोरवणकर यांच्या पूर्वी जे कमिशनर होते त्यांनी सुद्धा जमीन देण्यास ना हरकत दिली नव्हती. पोलीस विभागाच्या अखत्यारीत ही जागा होती, ही येरवडा तुरुंगाची अतिरिक्त जागा होती, ही जागा देताना जो बिल्डर होता त्याच्या जागा लागल्या होत्या, त्याचा लिलाव करूनच ती जागा त्याला अलॉट करण्यासाठी प्रस्ताव तयार करून महसूल विभागाने दिला होता. त्याच्यानंतर आर आर पाटीलांनी त्याच्यासाठी मीरा बोरवणकर यांना अनेक वेळा पाठीशी घातलं, मात्र शेवटी ते म्हणाले की माझंही चालत नाहीये आणि ती जागा नंतर देण्यात आली. ती जागा वादग्रस्त ठरली, नंतर तो बिल्डर 2G घोटाळ्यात आरोपी झाला आणि हे प्रकरण सगळं सत्य परिस्थिती रुपाली आहे
आता मी तर आरोप केला नाही, आम्ही आरोप केला नाही, विरोधकांनी आरोप केला नाही, मीराताई बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकात या घटनेचा उल्लेख केला. त्यामध्ये महाराष्ट्राचे भावी मंत्री भावी मुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून बिल्डरला फायदा दिल्याचा आरोप आहे. माझी मागणी रुपालेताई यांच्याकडे जाणार आहे, यावरती आपण प्रतिक्रिया द्यावी. किशोर तिवारी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले. मध्ये तिवारीजींना मला एकच सांगायचंय की मीरा बोरवणकरांनी जे काही आरोप केलेत हे ते निवृत्त झाल्यानंतर एका पुस्तकामध्ये त्यांचं ते लेखन केलेले, त्या एवढ्या सक्षमतेने जर म्हणत होत्या त्या पदावर असताना त्यांनी का नाही तिथं अशी प्रेस घेतली आणि असे आरोप लावले. मुळामध्ये मी तुम्हाला सांगते ह्या पोलीस खात्यातले जे आहेत वरिष्ठ नेते हे निवृत्त झाल्यानंतर यांना राजकारणामध्ये यायचं असतं, मग कुठेतरी लाईमलाईट येण्यामध्ये. मीरा बोरवणकरांनी किती चांगलं काम केलंय हा त्यांचा कार्यकाळ सांगतो आणि काय काय चुकीचं केलंय त्यावेळी कोणत्या अधिकाऱ्यांनी कोणत्या मंत्र्यांनी त्यांना झापलंय किंवा काय आक्षेप घेतलेत तो पाठ निराळा. पण जेलची जमीन जर समजा जेल तिथं तयार झालेलं नसेल आणि शासकीय जमीन दुसऱ्या याला देत असतील तर मीरा बोरवणकरांना अडचण काय. जी रुपालीताई तुम्ही म्हणताय की त्यांना कुठल्यातरी पक्षात जायचंय आणि म्हणून ते हे सगळे आरोप करतायत, नेमकं तुम्हाला म्हणायचं काय त्यांना कुठल्या पक्षात जायचं आणि त्याच्यासाठी हे सगळं करतायत त्या. नाही मुळामध्ये पोलीस अधिकाऱ्यांना काय असतं ती सर्व्हिस घेतल्यानंतर सरकारी कर्मचारी म्हणून गले लागत पगार झाल्यानंतर परत आयुष्याची इनिंग करण्यासाठी राजकारणामध्ये स्थिरावण्याचा प्रयत्न करत असतात. अनेक अधिकारी आहेत तुम्ही बघताल त्याच्यामध्ये की ते अशा राजकीयाच्यामध्ये प्रस्थापित झाले त्यानंतर. त्याच्यामुळे मला वाटतं मीरा बोरवणकर सारख्या सुद्धा नाहक बेताल असे आरोप माननीय अजितदादांवर करतायत. अजितदादांना ती कुठल्या बिल्डरच्या घशात गाडायची. अहो पुण्याचा विकास किंवा पिंपरी चिंचवडची डेव्हलपमेंट करणारे अजितदादा आहेत. जर जेल तिथं डेव्हलप झालेलं नाहीये तर दुसरीकडे जागा देत असतील. पण रुपालीताई ते त्यांच्यासाठी स्वतःसाठी नाही म्हणत आहेत, ते म्हणतात की पोलिसांच्या हक्काची जमीन बिल्डरच्या घशात घातली गेली ना. मुळामध्ये पोलिसांसाठी जेल असेल किंवा राहण्याचा जो विषय आहे, जेलचं रिझर्वेशन कधी पडलं होतं त्यावेळी एरोडा हा पुण्याच्या बाहेर बऱ्यापैकी होता, त्यावेळी ती प्रस्थापित जमीन केलेली होती. आज मी पालिकेत नगरसेविका काम करत असताना शासकीय जमीन अशी विकता येत नाही, त्याला प्रस्ताव मंजुरी बजेट आणि त्याच्यानंतर ती परिपूर्ण ती वास्तू तयार होते. ती वास्तू तिथे तयारच नाहीये, फक्त ती जर जेलना देण्याचं ठरलं असेल आणि बराच कालावधी झाल्यानंतर ती तयार नसेल आणि दुसऱ्या कुठल्या उद्देशासाठी सरकारीसाठी जर देण्याचा त्यांचा प्रस्ताव असेल तर मीरा बोरवणकर यांना त्रास होण्याचं कारण नाही. मीरा बोरवणकर नसत्या तर दुसरे अधिकारी असते आणि महसूल खातं आहे, विभागीय आयुक्त आहेत, तहसीलदार कलेक्टर ही लोक आहेत, ती देतील ना निर्णय. पोलिसांचा विषयच येत नाही. मीरा बोरवणकरांची डिपार्टमेंटला दिल्या म्हणजे त्यांच्या मालकीची जमीन नाही ना, ती सरकारची जमीन आहे मालकीची, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. जी नक्कीच. मी पुन्हा एकदा गणेशजी यांच्याकडे जाणार आहे. गणेशजी, खरं तर आमदार रोहित पवार यांनी आज एक वक्तव्य केलेलं आहे की त्यांच्यावरती चौकशी सुरू आहे, काही स्वायत्त संस्था इन्कम टॅक्स त्यांच्यावरती चौकशी सुरू आहे. आता मीरा बोरवणकरांनी आरोप केले त्यांच्या पुढची प्रोसेस ही चौकशी असते, मात्र रोहित पवार यांचं असं म्हणणं आहे की सत्तेत असलेल्यांची चौकशी होत नाही का असा देखील त्यांनी सवाल केलाय. होत नाही असं नाही, पण त्यासाठी असलेले जे काही पुरावे आहेत, जे काही आरोप केले जातात ते जर म्हणजे पुराव्यानिशी जर करण्यात आले तर निश्चितपणे त्याची ही चौकशी हे सरकार करेल निश्चितपणे. पण अशा स्वरूपाचे बेछूट आरोप जर कुणी उठून जर करायला लागलं, आणि तुम्हाला मी पुन्हा सांगतो की रुपालीताईने फार चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रश्न विचारला, त्या रुपालीताईने त्याला म्हणजे त्याला नीटपणे म्हणजे पुढं घेऊन गेलं नाही. त्या या सगळ्या प्रकरणामध्ये हे प्रकरण आत्ताच कसं उद्भवलं, हे आत्ताच कसं चर्चेत आलेलं आहे, याचं कारण काय आहे, याच्या माग कोण आहे, हे सगळ्या गोष्टी काही लोकांना न कळणे. पण लोक दुधकुळे नाही आहेत, आम्ही सुद्धा दुधकुळे नाही आहोत. याच्या मागे जाणीवपूर्वक आज हे प्रकरण म्हणजे ओपन करून अजितदादांना कुठंतरी बदनाम करण्याचा हा षडयंत्राचा भाग आहे ज्या पद्धतीनं. आणि याच्या मागे कोण आहे याच्यामध्ये निश्चितपणे तुम्हाला सांगतो रोहित पवारांनी सांगितलं. जी वेळोवेळी सोयीनुसार भाजपची भूमिका बदलते असं आपल्याला वाटतंय का, कारण सिंचन घोटाळ्यावरती वारंवार बैलगाडी भरून पुरावे असल्याचा आरोप करण्यात आला, मात्र त्यानंतर आपण भूमिका बदलली, अगदी जमिनीच्या बाबतीत ही भाजपची भूमिका तशीच होती असं आपल्याला वाटतंय का.
बघा दोन गोष्टी आहेत, ज्या विशिष्ट आपण हे प्रकरण त्या प्रकरणाशी आपण जोडू नये कुठलंही प्रकरण. यापूर्वीच्या ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीची भाजपने भूमिका घेतलेली असेल त्यामध्ये ती भाजपची त्या त्या वेळची भूमिका ती प्रसंगानुरूप आणि असलेल्या माहितीच्या आधारावर असेल. पण भाजपने वेळोवेळी आरोप केलेले आहेत असा रेकॉर्ड सुद्धा आहे आकेजी. नाही पुढा तुम्हाला कोणी सांगतो सर, आजच्या प्रकरणामध्ये आजचं प्रकरण इतकं सुस्पष्ट आहे तिवारी साहेब. मुळात मी तुम्हाला सांगितलं की ऐकून घ्या, बघितली तिवारी साहेब तुम्हाला पुढा सांगतो, तुम्हाला लाचारी कुणाची आहे, कोण लाचारपणे सगळ्या गोष्टी करतायत. आता आपणही मला सांगता फार मोठ्या आपण शेतकऱ्यांचे आपण कैवारी शेतकऱ्यांचे फार तारणहार अशा पद्धतीने आपण काम करतो. त्यावेळेला शिवसेनेवरती आपण टीका करत होता, शिवसेनेच्या सरकारबद्दल आमच्याबद्दल तुम्ही बोलत होता. पण आता तुम्ही जेव्हा सरकार म्हणजे शिवसेनेच्या बरोबर गेला तेव्हा शिवसेना खरं म्हणजे शेतकऱ्यांची तुम्ही शेतकऱ्यांची काय वारे मला शेतकऱ्यांसाठीच शिवसेनेने काय केलं हे तुम्ही दोन वेळी सांगू शकाल का? पण तुम्ही आजचा मुद्दा बोरवणकरांचा आहे, जमिनीचा आहे, आपण शेतकऱ्यांवरती नंतर चर्चा करू. आजचा मुद्दा बोरवणकरांचा आहे. मला रुपाली ताईंकडे यायचंय, त्यांनी माझा रुपालीताईंना प्रश्न विचारायचा आहे. रुपालीताई तुम्ही म्हटलात की ती बोरवणकरांची बिल्डरच्या घशात घालायला सरकारच्या नावावर देखील ती जमीन नव्हती. लक्षात घ्या तुम्ही की ती जमीन पोलिसांना जेलसाठी कोणत्या कारणाने आरक्षण केली असेल ना, सरकारच्या नावावर जरी नसली तरी ती आरक्षित केली असेल, त्याला रिझर्वेशन पडलेलं असेल, त्याच्याशिवाय तर पोलिसांना देऊ शकत नाही. कुणाची खाजगी जमीन घेऊन आपण पोलिसांना द्या असं म्हणू शकत नाही. त्याच्यावर सरकारने रिझर्वेशन टाकलं असेल आणि ती नावं वगैरे मालकाची असू शकतात, परंतु सरकारचं रिझर्वेशन आल्यानंतर बाबा ही जमीन पोलिसांना कैद्यांसाठी जे काय एरोडा जेल मोठं करायचं त्याच्यासाठी दिली असेल, ते प्रोजेक्ट तयार झालं नाही, ते जेल तयार झालं नाही, मग सरकार म्हणून सरकारच मालक असतं आणि मग ते कुठेही त्या दुसऱ्या प्रोजेक्टला ती जमीन देऊ शकते. जमीन विकता येत नाही तिथे प्रस्ताव करून बीओटी तत्वावर म्हणा किंवा त्याच्यावर डेव्हलपमेंट करताना शासकीयचे जे निर्णय लागतात ते तिथले खाते आणि मंत्री लोक निर्णय घेऊन मंजूर करून घेतात. मला एवढंच सांगायचंय मीरा बोरवणकरांना एवढा त्यावेळेला पोलिसांचा कैवारा होता किंवा पोलिसांचं हे वास्तू तयारच करायची होती तर या अधिकाऱ्यांनी ज्यावेळी ही मंजुरी मिळाली त्याच वेळी तिथे जेल का नाही उभारण्यात आलं. आता त्यावेळी मात्र तुम्ही मला राजकारण्यांवर सांगणार की आम्हाला फंड मिळाला नाही, असे पळवाटा करून मिळणार काही होत नसतं. तुम्हाला आरोप करायचे तर पुराव्यानिशी करा. जर तुम्ही तिथं प्रोजेक्ट पोलिसांचा तयार करू शकले नाही, जर ती शासकीय जमीन दुसरीकडे देत असतील तर त्याच्यामध्ये तिथं असणाऱ्या अधिकाऱ्याची अडचण असता कामा नये. तरी असो मी त्या आता 5 वाजता पत्रकार परिषद घेऊन आपले मुद्दे मांडणारच आहेत, ते आपल्या भूमिकेवर ठाम आहे असंच म्हणतात. मग त्यांनी त्याच वेळेला का नाही प्रेस कॉन्फरन्स घेतली? आता त्यांना ठीक आहे त्यांचं स्वातंत्र्य, त्यांनी काही प्रेस घ्यावी, पण ते मुद्दे मांडत असताना ते कायद्याला धरून आणि पुरावे निश्चित असावे. वेग बोलणं भावनिक किंवा आता मी निवृत्त झाले आणि आता मला बोलता येतंय, लोकांचा कैवारा आलाय, पोलिसांचा कैवारा आलाय असं म्हणून चालत नाही. बेछूट आरोपांना शून्य किंमत असते हे त्या अधिकारी. मला संधी दिली नाही गणेश नंतर तुम्ही सलग बोला तुम्हाला संधी दिली बोला. मी मला इतकं बोलायचंय की मीरा बोरवणकर या डिबेट मध्ये सहभागी नाही, त्यांच्यावर बेछूट आरोप करणे चुकीचं आहे. त्यांनी एका पुस्तकात तो घटनाक्रम लिहिला, तो घटनाक्रम चुकीचा असेल तसं झालं नसेल आणि हे प्रकरण बिनबुडाचं असेल तर त्यांच्यावर तुम्ही मानहानीचा दावा करू शकता. मात्र मीरा बोरवणकर हे पोलीस अधिकारी किंवा त्यावेळच्या IPS अधिकाऱ्यांनी ही जागा खाजगी बिल्डरला देऊ नये असे अहवालच्या कॉपी माझ्याकडे आहेत आणि शाहिद बलवा यांचे अजित पवारांशी काय संबंध होते हे अजित पवारांनी नाकारावे. मात्र अजित पवारांशी बलवाला समर्थन करणारा नक्कीच गणेशजी सर्वांना संधी दिली जाईल. रुपालीताई आपल्याकडे देखील येणार आहे. येतोय किशोरजी आवाज आपला बोला.
हा मी काय म्हणतो की मला हे म्हणायचं होतं की जमीन देण्याचा निर्णय सरकारनी घेतला होता, नंतर भाजपनी त्याच्यावर आक्षेप घेऊन तो पूर्ण वाद हा उच्च न्यायालयात गेला होता, त्यावेळेस सुद्धा पोलिसांनी विरोध केला होता, पण गृह खात्यांनी त्यावेळेच याचं समर्थन केलं होतं. आता मला एक म्हणायचं आहे की भ्रष्टाचाराचं सगळे आरोप आजपर्यंत अजित पवारांवर भाजपनी लावले आणि भाजप म्हणत होता की शरद अजित पवार विल बी किसिंग किसिंग पिसिंग काहीतरी म्हणायचे ते. आता मला एक सांगा, गणेश हाके म्हणतात की ते फार उत्तम प्रशासक आहे, ते मिस्टर क्लीन आहे, तर मला असं वाटते की रुपालीताई तुम्ही सुद्धा समर्थन करायला पाहिजे की या प्रकरणाची चौकशी होऊ द्या ना, एकदा एकदा चौकशी होऊ द्या, मुख्यमंत्री होण्याच्या पूर्वी एकदा चौकशी होऊ द्या. अरे बाबा, तुम्ही तुम्ही एवढे तेज तर्रार प्रवक्ते आहात. नक्कीच तिवारीजी, यावरती रुपाली पाटील या उत्तर देतील. रुपालीजी यावरती बोला, किशोर तिवारी म्हणतात यावरची चौकशी झाली पाहिजे. किशोरजी आम्ही चौकशीला घाबरत नाही, परंतु तुम्ही लक्षात घ्या, ज्यावेळी भाजपनी पण आरोप केले त्याच्यातनं माननीय अजित दादांची निर्दोष मुक्तता झालेली आहे. आता हे प्रकरण वेगळं जमिनीचं आहे आणि त्याच्यामध्ये भाजपला जर कळतंय की नाही दादा हे चुकीचं करू शकत नाही, तर त्याच्यात गैर काय आहे, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ती जमीन कुणाची तरी खाजगी असणार आहे, त्याच्यावर सरकारचं रिजर्वेशन आलं असेल, रिजर्वेशन आल्यानंतर गृह खात्यानी समजा पोलिसांना ती जागा शासनाने दिली, परंतु त्या मालकाला मोबदला मिळालाय का, तो वाद सुप्रीम कोर्टात गेलाय का, त्या जमिनीची मालकी कोणाकडे आहे, शासनाकडे आहे का खाजगी मालकाकडे आहे, या सगळ्या गोष्टी आपल्या समोर नाही. तरी सुद्धा आमचं माझं डायरेक्टली तुम्हाला म्हणणं आहे की ती जमीन शासनाची असं आपण धरू, शासन त्यांना गृह खात्याला द्यायचंय, वसतिगृहाला द्यायचंय का अजून कुणाला द्यायचंय, त्याच्यात मीरा बोरवणकरांचा प्रश्न येतो कुठे, त्या फक्त तत्कालीन अधिकारी म्हणून अभिप्राय देण्यासाठी असणार आहेत तिथे, आणि निवृत्त झाल्यानंतर असे आरोप का बरं करायचे, दादांना खाजगी बिल्डरला देऊन तिथे काय बंगले करायचे होते का, फ्लॅट करायचे होते का, काहीतरी बेचूर आपले आरोप करायचे म्हणून करू नका. आपण कायदेशीर आणि पॉइंट टू पॉइंट बोलू, आणि जर त्याच्यावर शासन दुसरं काही प्रोजेक्ट करणार असेल आणि त्याला ठीक आहे पोलीस डिपार्टमेंट म्हणून ते त्यांचा नकार असेल, पण तो पोलिसांचा अधिकार नाही, हे ठरवणार कोण आहे, डिपार्टमेंट महसूल खाते आणि माजी अधिकाऱ्यांनी. मात्र जसं आपण म्हणताय की अजित पवार हे चुकीचं करू शकणार नाहीत, असा साक्षात्कार खरं तर भाजपला अजित पवार हे सोबत आल्याच्या नंतर झाला का असा प्रश्न निर्माण होतोय. त्याचं कारण असं आहे की असंख्य असे पुरावे आहेत भाजपच्या नेत्यांचे, व्हिडिओ देखील व्हायरल झालेत, अजित पवार यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात टीका देखील केली गेली होती. टीका केली म्हणजे त्यावेळी केली, त्यातनं निर्दोष दादा सुटलेत ना, दादांनी टीका ती एक्सेप्ट करून पुरावे दिले त्याचे, त्यातनं निर्दोष मुक्तता आहे. त्यामुळे भाजपलाही लक्षात आलं की नाही बाबा, त्यांना वाटलं तर त्यावेळी अजित दादा चुकीचे आहेत, ते त्या प्रक्रियेतनं निर्दोष मुक्तता झाल्यानंतर भाजपचा विश्वास माननीय अजित दादांवर बसणारच ना. यावरच तिवारीजींना विचारायचंय, खरंच भाजपने जी टीका केली होती त्यानंतर आता भाजपात गेल्यावर त्यांना साक्षात्कार झालाय की अजित पवार खरंच निर्दोष आहेत आणि त्यामुळे मुक्तता करण्यात आली. तिवारीजी काय म्हणणं यावर? हे बघा, मीरा बोरवणकर यांनी जे आरोप लावले त्याच्याबद्दल मला त्यांनाच बोलावं लागेल, आणि त्यांनी असा प्रसंग घडला हे सांगितलं, नंतर शासनाने निर्णय घेऊन त्या बिल्डरला जमीन दिली होती, हेही झालं, त्या बिल्डरनी 1 कोटी रुपये भरले होते. आता सरकारी जमीन ही ब्रिटिश कालीन आहे बरं, येरवडा जेल हे काही छोट नाही आहे, या येरवडा जेलची पूर्ण जमीन आहे आणि त्या जमिनीचा एक तुकडा 3 एकराचा एका खाजगी बिल्डरला प्रायव्हेट पार्टिसिपेशन मध्ये बांधण्यासाठी चा प्रस्ताव सरकारने मंजूर केला होता, हे रुपालीताईचं बोलणं बरोबर आहे आणि हा सरकारचा अधिकार आहे. मात्र सरकारचा अधिकार वापर करताना त्याच्यात काही भ्रष्टाचार झाला की काय असं लोकांना वाटू लागते. मीराताई याच्यावर अजून बोलतील,
मात्र पोलीस खात्यांनी तर त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी वसाहत व्हावी कारण मोक्याची जागा आहे असं फिल्डिंग केलं होतं. त्यांच्या पुस्तकात ते लिहून आल्यानंतर आम्ही तर विरोधक आहोत. आम्ही तर आरोप लावणारच की बाबा तुम्ही पदाचा दुरुपयोग करता, तुम्ही भ्रष्टाचार केला. आता मला एक सांगा रुपालीताई, तुम्हालाही सगळं समजते, मलाही समजत असते. सरकारचे अधिकार समजतात, मंत्र्याचे अधिकार समजतात, बोरवणकरांचे अधिकार समजतात. पण तुम्हाला इतके अधिकार आहे तर बोरवणकर ताई खोटे बोलत असतील तर त्यांच्या विरुद्ध कोर्टात जा ना. माझी तर मागणी इतकी राहील की याची चौकशी व्हावी. दुसरं रुपालीता यांच्याकडे जाणार, रुपालीताई बोला. तिवारी जी आम्ही कोर्टामध्ये जाऊन कारवाई करू, पण बोरवणकर ताईंनी आपल्या पुस्तकातनं लिहिलंय हो, मग आम्ही उत्तर पण देऊ नये का? म्हणजे आमच्यावर कुणीही बेछूट आरोप करावे आणि आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावत न्याय मागायचा का? आम्हाला त्यांना सांगायला नको तुमचे आरोप खोटे आहेत, तुमच्याकडे पुरावे नाहीयेत. उद्या कोर्ट हेच सांगणार आहे त्यांना. आणि मुळामध्ये एक लक्षात घ्या, मोक्याची जागा मोक्याची जागा. जर त्या जेल मात्र ज्यांच्याकडे जमीन जाणार होती ते 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यातील खूप मोठे आरोपी होते, त्यांच्या नावावरती ही जमीन जाणार होती त्या बिल्डरच्या, अशी देखील माहिती आहे. एक लक्षात घ्या, बिल्डर काम करत असताना खाजगी काम करतात, सरकारी मध्ये टेंडर भरतात. कुठल्या एका गुन्ह्यामध्ये ते आरोपी झाले म्हणजे याच्यात घोटाळा केला असं होत नाही. हे राजकारण्यांना आता कळून चुकलेलं आहे. फक्त काय, एक री ओढायची. जेव्हा माननीय अजितदादा महाविकास आघाडीमध्ये होते तेव्हा ते अत्यंत प्रशासक चालवणारे उत्तम नेते म्हणून होते. आणि आता त्यांनी भाजप बरोबर शिंदे फडणवीस यांच्या सोबत पाठिंबा दिला तर वाईट झाले. ही कुठली पद्धत आहे? कामाने तुम्ही केलं पाहिजे ना पुढले काम. आपण म्हणजे जे चांगले अजितदादा आता तुम्हाला वाईट वाटायला लागले का? जरा मी उत्तर देऊ. बोला किशोरजी बोला. नाही मला एक म्हणायचं आहे की नवाब मलिकचे प्रकरण असंच होतं आणि नवाब मलिक यांना त्यावेळेसच्या ह्याच्यात आता किती त्रास देणं सुरू आहे. मला वाटते अजित पवार यांना सुद्धा ईडीच्या चौकशीसाठी बोलावण्यात यावं असं मला वाटते, कारण जमिनीची हेराफेर आहे. नक्की किशोरजी, आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे देखील जोडले आहेत. अतुलजी, न्यूज टेट महाराष्ट्रमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आपल्यासाठी एक प्रश्न असा आहे की खरं तर सध्या काँग्रेसची भूमिका ही अत्यंत मवाळ दिसते, याचं नेमकं कारण काय असू शकतं? त्यावेळेस ज्यावेळेस अजितदादा हे पालकमंत्री होते त्या दरम्यान काँग्रेस देखील त्यांच्यासोबत सत्तेमध्ये सहभागी होती, ते तर मुख्य कारण नसू शकेल ना, यावरती आपली काय प्रतिक्रिया? काय दवडा मारायचं काय त्यांना? मवाळ म्हणजे काय, जेटली काय म्हणणं? आमचा आवाज येतोय तुमच्यापर्यंत लोंढेजी? हो येतोय ना. हा, पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी मवाळ भूमिका घेताना दिसतायत, याचं नेमकं कारण काय? नाही, मवाळ भूमिका म्हणजे काय घेतला ते मला थोडं एक्सप्लेन करा. तर काँग्रेसच्या लोकांची जशी नेत्यांची प्रतिक्रिया येत आहे, ज्यावेळी एखाद्या सत्तेमध्ये सहभागी नेत्यांवरती आरोप केला जातो त्यावेळी काँग्रेस नेहमी प्रतिक्रिया वेगळ्या पद्धतीने देतं, मात्र यावेळी काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रवक्त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या अगदी मवाळ दिसत आहेत. त्यावेळी काँग्रेस ही राष्ट्रवादीसोबत सत्तेमध्ये सहभागी होती म्हणून तर असं नाहीये ना, हा सारा प्रश्न आहे. नाही, याच्यामध्ये मूळ प्रश्न असा आहे की भाजपची भूमिका महत्वाची आहे. जेव्हा भाजप एखादा व्यक्ती नेता हा विरोधामध्ये असतो तेव्हा भाजपसाठी तो भ्रष्टाचारी असतो. आणि भाजप सोबत गेला की त्याला निर्मा वॉशिंग पावडर मध्ये धुवून तो स्वच्छ सुंदर छान असा राष्ट्रभक्त होतो. मला एक सांगा, आता ज्या राजकीय घडामोडी महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत, देशामध्ये सुरू आहे, त्याच्यात अजितदादा नकोसे झाले आहेत का? हो, असा एखादा अधिकारी आरोप करतो, त्याच्या नोकरीच्या रिटायरमेंट नंतर तो एक पुस्तक लिहितो, त्या पुस्तकामध्ये तो आरोप करतो किंवा असं असं झालं. मग काय त्यांनी मीरा बोरवणकरनी काही डिसेंट नोट लिहिली होती का? मग आताच हे का होत आहे की ज्या वेळेस शिंदे सुद्धा डिस्क्वालिफाय होण्याच्या ह्याच्यात आहे आणि भाजपला हे कळलेलं आहे की त्यांना आता काहीच राजकीय फायदा झालेला नाही आहे शिंदेंना घेऊन किंवा अजितदादांना सोबत घेऊन, उलट आपल्याला राजकीय नुकसान होत आहे असं दिसत आहे. मग हे सगळं बघून पुन्हा काहीतरी वेगळा खेळ महाराष्ट्रामध्ये राजकीय सुरू आहे का, हा प्रश्न महत्वाचा आहे. यावर मला रुपालीताईंची प्रतिक्रिया जाणायची. रुपालीताई बोला. एक लक्षात घ्या की आधी आम्ही महाविकास आघाडीमध्ये होतो तेव्हा सगळं छान चालू होतं, तेव्हा अजितदादा हे सक्षम नेते होते. आता अजितदादांनी सरकार पाडलेलं नाहीये,
विरोधात असताना शिंदे फडणवीस यांच्या सोबत आम्ही पाठिंबा दिलेला आहे सरकारमध्ये संविधात्मक पद्धतीने. त्याच्यामुळे मीरा बोरवणकरांनी हा जो काही आरोप केलेला आहे हा निवृत्तीनंतर का केला, आधी का नाही केला, हे अनेक प्रश्न आहेत. आणि अशा बेचूड आरोपांना आम्ही फक्त सांगतोय त्याला कारवाई तर आम्ही करणारच आहोत, परंतु त्याचं राजकारण जास्त होतंय हे लक्षात घ्या. भाजपनी काय करावं काय नाही त्यांचे प्रवक्ते ती भूमिका मांडतील. मुळामध्ये आमच्यावर आरोप झाल्यानंतर आम्ही निर्दोष मुक्तता होऊन. कृपलताई आपल्या या प्रश्नावरती अतुल लोंढे उत्तर देतात. अतुलजी बोला. माझा सरळ प्रश्न आहे, आज भाजपची भूमिका काय आहे? अनिल देशमुखांवर अशाच पद्धतीचे बेछूट आरोप परमवीरजीत सिंग यांनी केले होते. परमवीरजीत सिंग चांदीवाल कमिशनच्या पुढे उभे झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की आय डू नॉट हॅव एनी अदर सबस्टँटिव्ह एव्हिडन्स टू कोरॉबोरेट व्हॉट आय सेड इन माय लेटर, असं त्यातली इंग्रजीमधलं वाक्य आहे. माझ्याकडे मी पत्रामध्ये जे आरोप केले त्याच्या व्यतिरिक्त जोडायला कुठलाही सबळ असा पुरावा नाही, अशा पद्धतीचं परमवीरजीत सिंगचं म्हणणं होतं. परमवीरजीत सिंगांना महाविकास आघाडीने त्यावेळेस कमिशनर केलं होतं. परमवीरजीत सिंगांवर ज्या दिवशी लोकमतच्या कार्यक्रमामध्ये अनिल देशमुखांनी आरोप केला होता की ती ट्रान्सफर ही साधी ट्रान्सफर नसून ती पनिशमेंट ट्रान्सफर आहे, त्यानंतर परमवीरजीत सिंग हे मुंबईला जातात, दिल्लीला जातात, आणि दिल्लीवरून आल्यानंतर ते पत्र जे आहे ते पत्र ते मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जातात. या राजकारणाचा खेळखंडोबा ज्या भाजपने केलेला आहे आणि अशा पद्धतीनं वापर करून पुरावे नसताना, आताही सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने ईडीला छाडलेलं आहे आणि ईडीकडे कुठलेही पुरावे नव्हते, कुठलेही पुरावे नव्हते सबस्टँटिव्ह, पण लोकांना अशा पद्धतीनं एखादा राजकीय पक्ष संपवायचा, राजकीय नेत्यांवर दबाव आणायचे, मग त्यांना भाजपमध्ये येऊन सत्ता पाडायच्या. कर्नाटकामध्ये हे प्रयत्न सुरू आहे आजही. जनतेने 135 एवढा मोठा बहुमत दिल्यानंतर कर्नाटकामध्ये प्रयत्न सुरू आहे. मी आजही फार जबाबदारीने बोलतो आहे. आणि ह्या हे धंदे जे आहे नक्कीच अतुलजी, खर तर पडद्या मागून अजित पवार यांना भाजपच घेरतंय असं आपल्याला थोडक्यात म्हणायचं आहे का? महत्वाचा मुद्दा यांनी इथले नेते संपवण्याचं, इथलं राजकारण नासवण्याचं जे भाजपने काम केलेलं आहे, अचानक याच वेळेस कसं होतं? सुप्रीम कोर्टाने यांना मर्यादा घालून द्यायला सांगितलं स्पीकरला. उद्यापर्यंत जर त्यांनी शेड्यूल दिला नाही तर परवा सुप्रीम कोर्ट त्यांना शेड्यूल स्वतः देणार आहे. हे सगळं लांबवण्याचं काम सुरू आहे. सुनील प्रभू हे तिथे प्रतोद म्हणून जाहीर केलं त्यांनी की एमटीएम चीफ व्हिप होते, म्हणजे ते शिंदे जाणार. आणि शिंदे जाणार हे जो आजची आपली चर्चा बोलून यावर आपण गणेश हाकेजींचं उत्तर घेऊया. गणेश हाकेजींचं उत्तर घेऊया. हे काय आहे? शिंदेचा मुख्यमंत्री पद धोक्यात आलेला आहे आणि त्याचवेळेस अजितदादांवर एक निवृत्त अधिकारी, अनेक वर्ष झाले काय आजची निवृत्त नाही आहे त्या, आणि त्यांचं पुस्तक बरोबर याच वेळेस येतं, हे काय आहे? भाजपने काय ठरवलेलं आहे का? भाजपकडनं उत्तर घेऊया. गणेश हाकेजी बोला. नाही नाही म्हणूनच म्हटलं ना की अतुलजी माझं म्हणणं असं आहे की भाजपने ही ठरवलेलं नाही, कोणी ठरवलं हे तुम्हाला माहिती आहे, पण तुम्ही फक्त ते बोलत नाही. या सगळ्यांच्या माग कोणाचा हात आहे, कोण असं करत आहे हे तुम्हाला मान्य आहे का? भाजपला हे मान्य आहे का? अजितदादांवर झालेले आरोप अशा स्वरूपाचे आरोप नाही, तुमच्या सरकारवर झालेले आरोप आहे. अतुलजी तुमची नेहमीची भूमिका आहे म्हणजे एका भ्रष्ट व्यक्तीला तुम्ही मुख्यमंत्री करता भाजप, तेव्हा ते मान्य आहे का तुम्हाला? तुमच्याकडे अनेक नाही म्हणणं मान्य नाही. तुमच्या बरोबर जेव्हा तुमच्या मांडीला साहेब, माझा साधा प्रश्न आहे, तुमच्या बरोबर माझा साधा प्रश्न आहे, तुम्हाला आरोपी वाटतात का? अत्यंत नाही ऐकून घ्या बघा, मी तुम्हाला पुन्हा दादा तुम्हाला आरोपी वाटतात का? नाही तुम्ही दादांवर झालेले आरोप भाजपला मान्य आहे का? गणेशजी अतुलजी यांचा एक प्रश्न, गणेशजी माझा आवाज येतो आपल्यापर्यंत. आम्ही भूमिका किती नाही,
दादांच्या बद्दल भूमिका होती तीच आमची भूमिका आहे. दादा काय झालं चक्की पिसिंग पिसिंग आणि अत्यंत शासन चालवणे सोबत सोबत बसून गव्हर्नमेंट शेअरिंग होत आहे ना. दादांबद्दल आमची भूमिका बदल चक्की पिसिंग पिसिंग भूमिका बदल सोबत बसून गव्हर्नमेंट शेअरिंग आपण 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 सलग सलग म्हणणं ऐकून घेऊ. आपण एकेकाचं उत्तर ऐकून घेऊ. आणि ज्यांना सोडून आलेले आहेत त्या लोकांनी हे सगळं षडयंत्र रचलेलं आहे. भारतीय जनता पार्टी आम्हाला सत्तेत असल्यामुळे दादांच्या संदर्भामध्ये त्यांचं मुख्यमंत्री पद जाणार. कारण की सुप्रीम कोर्टने जे म्हटलेलं आहे तुम्हाला ऍक्शन घ्यावं लागेल स्पीकरला की 16 लोकांवर घ्यावं लागेल. कारण सुप्रीम कोर्टने स्पष्ट सांगितलं सुनील प्रभू ऐका ना चर्चेचा विषय नाही केलेले आरोप ऐकून घेऊ. आपला विषय बोरवणकरांचा आहे त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ नंतर तुमच्याकडे येतो. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पद जाणार अटळ आहे आणि आता अजितदादांना मुख्यमंत्री करावं लागेल दिलेल्या प्रॉमिस प्रमाणे म्हणून त्यांना कुठेतरी बदनाम करण्याचं षडयंत्र हे भाजप करत आहे का. कारण भाजप षडयंत्र करण्यामध्ये एक्सपर्ट आहे. भाजप षडयंत्र करण्यामध्ये एक्सपर्ट आहे. मीरा बोरवणकरचे आरोप तुम्हाला मान्य आहे का. तुम्ही हेमंत बिस्वा शर्मांना सोबत घेतलं होतं त्यांच्यावर किती मोठा एक जण बोला काहीच कळत नाहीये प्लीज. माझी सगळ्या माझ्या सहकारी प्रवक्त्यांना विनंती एक एक जण बोला. नक्कीच मी पुन्हा एकदा आता सर्वांना बोलण्यासाठी वेळ दिली जाईल. मी पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या आपल्यासोबत प्रवक्त्या रुपाली पाटील आहेत मी त्यांच्याकडे जाणार आहे. तर एक महत्वाचा प्रश्न आहे मागच्या काही दिवसांच्या घडामोडी जर पाहिल्या तर त्यामध्ये अजित पवार यांची काही प्रमुख कारणांना आणि भाजपच्या नेत्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी अनुपस्थित होती. मात्र त्यानंतर अजित पवार हे आता भाजपला नकोसे झालेत का किंवा बहुधा अजित पवार हेच आता भाजप आणि शिंदे यांच्यापासून दुरावा ठेवतात का. त्याचेच तर हे परिणाम होऊन अशा प्रकारचे कृत्य घडत असेल ना यावरती आपण नेमकी काय असं 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 काहीही विषय नाहीये लक्षात घ्या. आता अतुल भाऊंनी किंवा हाकेंनी किंवा जे आपले तिरवारी जे आहेत हे आधीचे विषय आपण डिस्कस करायला आता नाहीच होत. आता मीरा बोरवणकरांनी जो पुस्तकात आरोप केला त्याच्याबद्दल बोलतोय. मीरा बोरवणकरांना एवढं पोलिसांचं भलं करायचं होतं तर अनेक किती मात्र अतुलजी असं म्हणतात की भाजपच पडद्यामागून अजित पवार यांना अडचणीत आणते त्यांना हेच सांगायचंय आजच्या मुद्द्याला अनुसरून. हे अतुलजी म्हणू शकतात ते त्यांचं त्यांना वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. पण बोरवणकर तर लहान नाहीयेत ना ते एक मोठे अधिकारी आहेत. अचानकपणे त्यांनी कसं काय हे बोलणं आणि हे बोलत असताना जसं परमसिंग यांचं उदाहरण दिलं पुस्तकाशिवाय कुठलाही पुरावा नाही म्हणूनच मी सांगितलं की एखाद्या अधिकाऱ्याने निवृत्त झाल्यावर बेछूट आरोप करणं हे अत्यंत चुकीचं आहे. शासन त्या जमिनीचं मालक आहे. कुठल्या विभागाला का द्यायची का नाही द्यायची निर्णय घेण्याचा अधिकार शासनाचा आहे. त्याचे जे सह डिपार्टमेंट आहेत त्यांनी फक्त त्यांचं काम करावं. पण शासन किंवा नेता शासनाची जमीन आहे तुम्ही म्हणता पण नेता एखाद्या बिल्डरला ही जमीन कशी देऊ शकतो रुपाली ताई. अहो मी पुन्हा सांगते ताई तुम्हाला बिल्डरला म्हणजे ती बिल्डरला खाजगी जमीन काय देऊन टाकत नव्हते. त्याच्या चुकीचं तुम्ही सांगताय लोकांना की खाजगी बिल्डरला जशी काय ती दान करतायत. नाही तिथे काहीतरी प्रोजेक्ट असणार किंवा ती त्या बिल्डरला जे तुम्ही म्हणताय तो बिल्डर की व्यवसाय करतो म्हणल्यावर बिल्डरच म्हणणार ना त्यांना. रुपाली ताई जो जी ही जमीन ज्याच्याकडे जात होती तो 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यातला आरोपी होता. अहो माणूस असताना अनेक काम करत असताना कुठल्या याच्यामध्ये जर तो आरोपी होता आरोपी म्हणजे तो शिक्षेला पात्र आहे का तो गुन्हेगारच आहे का. यावर ऐका मला फक्त सांगायचंय की 2G आरोपी वेगळा आणि या जमिनीमध्ये ते असणं हा हे दोन्ही विषय वेगळे. आपण यावर लोंढेजी यांची प्रतिक्रिया घेऊया. बोला अतुलजी बोला. मला गणेश हाकेंपासून संरक्षण पाहिजे आहे कारण की ते मदात बोलू देत नाहीत. आपण सत्य समोर आणलं की ते मदात बोलून डिबेट डिस्टर्ब करतात. अशा पद्धतीची असभ्यता जर असेल तर मला डिबेटमध्ये बसण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. मला माझं म्हणणं मांडू देत असाल तुम्ही तर मी बोलतो. जी बोला बोला. हा आता असं आहे माझा सिम्पल प्रश्न होते दोन. अजितदादा भ्रष्टाचारी आहेत की चांगले प्रशासक आहेत हे भाजपने एक सांगावं क्लिअर सांगावं. दुसरं तुम्ही 2G स्पेक्ट्रम सांगू नका. 2G स्पेक्ट्रमच्या जजनी सांगितलं की यांनी जितके आरोप केले होते 7 वर्ष 11 ते 7 वाजेपर्यंत मी बसून राहिलो कोर्टात. भाजपनी त्या
2G स्पेक्ट्रम मधल्या घोटाळ्याचा एवढा सुद्धा पुरावा दिला नाही असं सांगितलं त्या सर. नॉट अ हाफ ऑफ द माय पाम हे त्यांनी लिहिलंय त्याच्या त्यांच्या जजमेंट मध्ये आणि सगळे ऍक्विट झाले. त्यामुळे तुम्ही आता 2G सोडून द्या. ती फोकनाड होती आणि देशाला बदनाम केलं भाजपनी, राष्ट्रप्रेमी भाजपनी राष्ट्रद्रोह देशासोबत केला हे त्या कोर्टात सिद्ध झालेलं आहे. माझा प्रश्न फक्त हा आहे, आज भाजपचं काय म्हणणं आहे? भाजपनी हेमंत बिसाव शर्मापासून अजित दादांपर्यंत 27 जुलैला आरोप केले होते हो, 2 ऑगस्टला दादांनी शपथ घेतली. काँग्रेसने कधी दादांवर आरोप केले नाही, आम्ही आजही काही म्हणत नाही. हे असं कोणी उठसूट उपटसुंभाप्रमाणे काही कोणाचं लिहून घेतलं आणि मग त्याच्यावर त्या नेत्याला बदनाम करायचं? माझं टायमिंगवर ऑब्जेक्शन आहे. आता एकनाथ शिंदे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे डिस्क्वालिफाय होणार आणि पुन्हा भाजपकडे 105 राऊंड सुद्धा. मात्र मीरा बोरवणकर यांनी जे आरोप केले ते आरोप चुकीचे आहेत असं आपल्याला म्हणायचं आहे का? टायमिंगचा प्रश्न आहे. मीरा बोरवणकर झोपल्या होत्या का आतापर्यंत? माझा प्रश्न आहे, त्यांनी कुठले डिसेंट नोट लिहिली आहे का? त्यांनी नोटिंग केलेलं आहे का फाईलवर की माझं असं असं म्हणणं आहे, हे करू नये सरकारनी? माझं म्हणणं हे आहे टायमिंगचं, काय आहे काय नाही चौकशी ठरवेल. माझं म्हणणं हे आहे की तुम्ही 10 वर्ष झाले अनेक चौकशा करतात, तुम्ही ईडी इन्कम टॅक्स सीबीआयचा वापर करून नेते बदनाम करण्याचा धंदा करता. नक्कीच आपल्याकडे अगदी वेळ थोडा कमी आहे, मी गुरुदत्त किशोर तिवारी यांच्याकडे जाणार आहे. किशोरजी, आपल्या सहयोगी पक्षाने आता एक वेगळी भूमिका घेतली, आपली साथ सोडलेली, आता यावरती आपली काय भूमिका आहे? नाही नाही, भूमिका नाही, एवढं परफेक्ट तिवारीजी अतुलजी बोललेले. तिवारीजी, तिवारीजी बोला. नाही नाही, एक मी बोलतोय की भाजप अतुलचा एक प्रश्न मला आवडला की भाजपनी अजित पवार भट्टाचार्य आहे की मिस्टर क्लीन आहे याच्यावर एकदा एक निर्णय घ्यायचा. आणि मला नाही वाटत की अजित पवारांच्या विरुद्धच्या ईडीनी त्यांची प्रॉपर्टी अटॅच केली आहे. चौकशी झाली पाहिजे. आणि आता अतुलजी म्हणाले की त्या झोपल्या होत्या का, त्यांनी खर तर समर्थन दिलेलं आहे की बोरवणकर दिलेलं नाहीये. मयूरजी, हा समर्थन दिलेलं नाहीये, पण ते असं म्हणताय की ते आतापर्यंत झोपले होते का आणि आता त्यांनी लगेच या पुस्तकातून आरोप केलेले आहे. टायमिंग आता का? नाही तिवारीजी, मीरा बोरवणकर, मीराताई 5 मिनिटांनंतर प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे, ते सांगतील ना. मात्र ते खोट्या बोलत आहेत काय आणि त्यांच्यावर ते जे बोलत आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडी त्यावर एकमत दिसत नाहीये. तिवारीजी करायला पाहिजे. बरोबर आहे, बरोबर बोललात तुम्ही. मी तुम्हाला सांगतो, महाआघाडीचे 2 प्रवक्ते मला स्पष्टपणे हे सांगा, भाजपसाठी दादा काय आहे? तुम्ही सांगितलं ती करा, पण तुम्ही हे सांगा तुमच्याकडे आहे म्हणून तुमची गोची झाली आहे का? 10 वर्ष अजित दादांना बदनाम करण्यामध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लावून तुम्ही राजकारणामध्ये सत्ता मिळवलेली आहे आणि आता त्यांच्यासोबत बसलेले आहात, म्हणून सांगा दादा क्लीन आहे की भ्रष्टाचारी आहे भाजपसाठी, याचं उत्तर द्या पहिले. बघा, आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे सांगितली. चर्चासत्रामध्ये मी सर्वांना आपली वेळ झालेली आहे, सर्वजण सहभागी झाले, खूप खूप धन्यवाद.